तुम्ही हवे होते, तुमचं दर्शन हवं आहे, काही नको, तुम्ही पुष्कळ दिलं, फक्त तुमचं दर्शन हवं आहे, दर्शन। साहेब साहेब होते, साहेबांची बरोबरी कोणी नाही हो, कसली पदं काय पदं आम्ही पाहिलीत, पहिलं पदं पाहिलीत, अनेक अधिवेशनं शिवसेनेचे झाली, अनेक बैठका झाल्या, लोणावळा महाबळेश्वर सगळीच झाली, सगळीकडे मी सांगितलं साहेब काहीतरी शिवसेनेचं तेव्हा चुकत आहे। साहेब वडिलांसारखे होते अनेक जण म्हणतात, पण वडिलांसारखे साहेब होते, मुलासारखे किती जण वागले हाही प्रश्न आहे। जवळून पाहिल्या बऱ्याचशा गोष्टींना, जवळून पाहिले, जवळून पाहिल्या, मानसिक त्रास या महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी नाही दिला, कोणी दिला विचार करा। मी जायचो बसायचो, साहेब म्हणे नारायण ठा त्रास आहे, मानसिक त्रास होतोय। साहेबांनी जे सांगितलं ते मी इथे नाही सांगू शकत, कधी वेळ आली तर तेही सांगेन, आले मला डिवचू नका, भुजबळ तो हात होता ना माझ्या वाक्याला समर्थन म्हणून होता। त्यामुळे उगाच कळ काढतायत, अरे आमच्यासारखे शिवसैनिक, एकनाथ शिंदे सारखे शिवसैनिक, असंख्य ज्वलंत विचाराचं आम्ही संसार नाही पाहिला। घरात मी मोठा होतो, माझ्या मागे माझी पाच भावंड आहे, काय होईल याचा विचार नाही केला, उद्या काय होईल आमचा याचा विचार नाही केला, विचार नाही केला। नगरसेवक म्हणून फॉर्म भरायला गेलो, वकिलांनी विचारलं, आमचे राजेंद्र इथे एक वकील आहेत बसले, गेला काय आय आय विचार फॉर्म भरा, केसेस किती आहेत? आज सांगितलं म्हणते केंद्रीय मंत्री आणि तेव्हा 32 केसेस होत्या। हे नारायण राणेंनी पैसे मिळवायला नाही केसेस केल्या, नारायण राणेंनी पैसे मिळवायला काय मिळवण्यासाठी या केसेस नाही, आम्हाला काही कळत नव्हतं। त्यांना साहेबांविरुद्ध शिवसेनेविरुद्ध कोण बोललं का अद्दल घडलीच समजा, आता काही बोला काही करा काय करा काय होत नाही, आहेत कोण, होणारे ते गेले, राहिलं कोण? असोत, वेळ जास्त होतोय, नाही नाही मी थांबणार नाही हो, असंही होत असेल